ओके, त्याच्यामुळे ती लाईन आपल्याला अजून उत्तरेला दिसेल. जवळपास सगळा हा आर्क्टिक सर्कलमधला भाग असेल, पण ए टू, बी टू आणि सी टू हे अशा प्रकारे ग्रहण जाऊ शकतं. असं जेव्हा ग्रहण जातं तेव्हा हे तसं टोवर्ड्स वेस्ट जाणारा भाग हा सगळा किंवा बहुतांश भाग त्यातला आर्क्टिक सर्कलमध्ये असतो. त्यातून बघतो की त्यातला थोडासा भाग आपल्याला आर्क्टिक सर्कलच्या बाहेर दिसेल, अगदी टोकाचे काही भाग वगैरे असेल, ते मी 64 degrees नॉर्थ किंवा तत्सम काही, पण अदरवाईज बराचसा भाग त्याचा हा आर्क्टिक सर्कलमधला आहे आणि ते ग्रहण आपल्याला वेस्टवर्ड जाताना दिसतं मॅपमध्ये. जर ही तारीख 21 जून नसेल पण की 15 जून आहे, 10 जून आहे, 1 जून आहे, राईट, सो तेव्हा हा बिंदू अजून थोडासा वरती असतो. असा करत करत तो 21 मार्चला इथे जाणार आहे, त्यामुळे तो इथे मध्ये कुठेतरी असतो. त्याच्यामुळे तेवढा कमी सर्कल मिळतं अशा प्रकारचा गमतीदार भाग होण्यासाठी कमी कालावधी किंवा कमी चान्सेस मिळतं. त्याच्यामुळे अशा प्रकारची उलटी जाणारी ग्रहणं ही सोलस्टिसच्या आगेमागेच असू शकतात. फार तर महिनाभर आपण शकतो, त्यानंतर त्याचा शक्यता खूप कमी होत जाते आणि आपल्याला इक्विनॉक्सच्या आजूबाजूच्या याच्यामध्ये तशी ग्रहणं दिसत नाही जवळपास. म्हणजे अगदीच मॅथमॅटिकल शक्यता असेल 10 लाख वर्षात एखादं ग्रहण 5 सेकंद होण्याची वगैरे, असा एक भाग सोडला, बाकी अदरवाईज ती आपल्याला इक्विनॉक्सच्या आसपास तशी दिसत नाही. की पण एनिवे तो सगळा हा एक ॲबरेशन किंवा आपण जे आधी जे सगळे गोष्टीचा विचार करत होतो, चर्चा करत होतो, त्याच्यापेक्षा जरा हटके आहे. म्हणून हा भाग विचार केला, हा एवढा भाग गुंतागुंतीचा वाटला तर विसरून गेला ते चालेल. आणि खूप कमी वेळा होणारं ग्रहण आहे, आपल्याला दिसणारं ग्रहण नाही आहे, त्यामुळे आपल्याला जे नकाशे दिसतात माझे ते ग्रहण दिसणार का नाही याचा अशा प्रकारच्या ग्रहणाशी त्याचा संबंध पण येतो. ओके, सो थोडक्यात म्हणजे की अशा प्रकारची ग्रहणं जूनमध्ये आणि अशा प्रकारची ग्रहणं डिसेंबरमध्ये होतात हे आपण आता बघितलं. ओके, हां शॅडो झोन दाखवतात, पण ते मी सांगत नाही याच्यामध्ये, कारण ते शॅडो झोन बरेच मोठे असतात त्यामुळे त्याचं डिस्टॉर्शन खूप येतं आणि ते खूप गुंतं. बरं, ओके, मी तेवढा भाग आपण मेन्शन करूया फक्त. शॅडो झोन्स म्हणजे काय असतात ते. आपण नेहमीची जी ग्रहणाची डायग्राम बघितलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अंबरा पेनंबरा वगैरे हे सगळे प्रकार माहिती आहेत कसं दिसतात. सो त्याच्यामुळे आपल्याला ही अशी मोठी पृथ्वी दिसते सूर्याकडून बघताना, मध्ये चंद्र आहे, चंद्राची कोनिकल शॅडो पडलेली आहे इथे, तर ती काहीशी अशी दिसेल, त्याच्यापेक्षाही लहान दिसेल या स्केलवरती. आणि आपण म्हणूया की साधारणपणे एवढ्या भागामध्ये तिथे पेनंबरा असेल, म्हणजे पेनंबरामधल्या भागामध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये खंडग्रास ग्रहण दिसतं. तिथं आपण जवळ जाऊ तितकं ते ऑलमोस्ट टोटॅलिटी दिसते आपल्याला, मध्ये टोटॅलिटी दिसते, ऑलमोस्ट टोटॅलिटी दिसते. तिथे करोना वगैरे सगळे प्रकार काही दिसत नाही. 99%ला आपण काय अर्थ होते, 100% ते 100%, अगदी काटेकोरपणे ग्रहण हे प्रकार पाळतो आणि त्याच्यामुळे तिथे आपल्याला करोना वगैरे दिसत नाही. पण तिथे 99%, 90% असं करत इथपर्यंत 5% सूर्याचा भाग झाकलेला दिसतो, त्याच्या पलीकडे ग्रहण दिसत एक भाग आहे आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा असा सरकतो. आपण समजा की राहूचं ग्रहण आहे आणि अशा प्रकारे हे सरकतं. अशा प्रकारे ही अंबरा आणि पेनंबरा हे सगळं सरकलच आहे. पण काही वेळेला ते कोष्टकामध्ये हे केलेलं असतं 0.938 किंवा 0.92 असं, म्हणजे टोटॅलिटी. तो हा जो होता काका सांगतात तो भाग म्हणजे केवळ चंद्राच्या आणि सूर्याच्या डायमीटरचा गुणोत्तर असतो आणि चंद्राचा अँग्युलर डायमीटर डिवाइडेड बाय सूर्याचा अँग्युलर डायमीटर, त्याच्यामध्ये 1.002, 1.005 किंवा असं काही असेल ते 1.05 पर्यंत ऑफ दॅट ऑर्डर, तर ते टोटल ग्रहण असतं. ते 0.998, 0.99 समथिंग किंवा 0.98 असं काही असेल तर तेव्हा ते अॅन्युलर कंकणाकृती ग्रहण असतं. तो भाग ह्या हा असा शॅडोचा पट्टा जातो. ॲट एनी गिवन इन्स्टन्स ही शॅडो सूर्याकडनं बघता नेहमी दोन्ही शॅडो सर्कल दिसणार. ह्याचा आपण मॅप करू तेव्हा हा भाग हा
पृथ्वीवरती मगाशी सांगितलं असतं की चौकोनी मॅप केला तर तो डिस्टॉर्ट होऊन ओव्हल होणार आहे. जर पृथ्वीच्या सूर्याकडून बघताना ही जी समोरचा जो भाग आहे त्याच्या जवळ असेल तर ते डिस्टॉर्शन कमी होईल. हे इक्वेटरच्या वरती आहे का खाली याच्यावरती पण डिस्टॉर्शन होऊन असतं. इक्वेटरवरनं आणि म्हणजे की सूर्य पृथ्वी या सेंटरची बरोबर अलाइनमेंट झाली चंद्राच्या तर हा भाग येईल त्याचा त्याची पृथ्वीवरती शॅडो पण इक्ली प्रॅक्टिकली सर्क्युलर असेल. बाकी अदरवाईज ती एलिप्टिकल असणार आहे. तसंच आता एकंदर या शॅडोचा आकार पण मोठा झाला की तेवढा पृथ्वीच्या कर्ण हा सगळा आपण म्हणतो की डोम आहे हेमिस्फेरिकल असं म्हणूया आणि त्याच्यामुळे हा भाग आहे ह्याचं पण डिस्टॉर्शन वाढत जाणार आहे आणि त्याच्यामुळे मॅपवरती काढताना आपण ही शॅडो आणि एका क्षणी दिसणारी शॅडो आणि त्याची पेनम्रा ही काहीशी ही शॅडो आहे अशी ती अशी ओव्हल दिसेल थोडीशी जितकी लांब असू तितकी जास्त ओव्हल डिस्टॉर्टेड दिसेल. आणि तसंच हा प्रकार आहे हा पण असा जास्त प्रकारात असा की डावीकडचा भाग जास्त डिस्टॉर्टेड असेल आणि अशा प्रकारची काहीतरी तसा एक चमत्कारी शेप असेल आणि हा सगळा शेप असा हलच आहे. त्याचे ते वेगवेगळे क्षण वगैरे दिलेले असतात आणि ते व्हिज्युअलाइज करणं अजून जास्त गुंतागुंतीचं आहे कारण ओव्हरऑल त्याला आता एक आणि दोन असे दोन कर्वेचर्स आपल्याला जास्त तीव्रतेने इमॅजिन करावे लागतात आणि त्याचं मॅप होताना ते कसे डेव्हलप होतील तो भाग. ओके ठीक आहे. आता आपण हे चार जे बेसिक शेप बघितले ते आता आपण समराईज करूया आणि त्याच्यावरनं आपण असं व्हिज्युअलाइज करू शकतो की वेगवेगळ्या प्रकारे मधले जे महिने असतील त्याला ते शेप कसे दिसतील. पण हा 21 मार्चचा शॅडोचा बेसिक शेप बघितला. 21 जूनचा हा असा आहे. 23 सप्टेंबर आणि 21 12 ते सगळे राहू असेंडिंग. हा राहू असेल तर असा दिसेल. केतू असेल तर हे सगळं कमी दिसेल. राहू असेल तर उजवीकडचा पॉईंट जास्त वरती असेल आणि केतू असेल तर उजवीकडचा पॉईंट थोडासा खाली असेल. एवढंच फक्त फरक. बाकी बेसिक शेप हाच त्याच्यामध्ये फारसा फरक. त्याच्यामुळे केतू असेल तर हे चपट असेल पण हे जास्त एक्सपांडेड असेल. ओके 21 3 21 6 याच्यावर आपण 21 4चा शेप इमॅजिन करू शकतो. इन बिटवीन पण म्हणजे कसं हा 21 3चा शेप हा 21 6चा शेप मग 21 4 21 5 हे दोन शेप कसे असतील मधले दोन एक एक महिन्याच्या हॉरिझॉन्टल म्हणजे कोणी ट्राय करणार आहे कोणाला ट्राय करायचं जर काय असेल तर 21 3 21 6 त्याच्यामध्ये 21 मार्चच्या ग्रहणाचा बेसिक शेप आपण बघितला. 20 जूनचा बघितला. 21 एप्रिलचा काय असू शकेल किंवा 21 मे आणि मग 21 जून. या दोन्हीचं कॉम्बिनेशनमध्ये असेल. ओके आता आपण ठीक आहे मी जास्त त्यांना सस्पेन्समध्ये टाकत नाही. आपण हे ह्या सगळ्या डायग्राम्स आहेत ह्या जरा वेगळ्या प्रकारे इथपासून पर्यंत 21 मार्च हा 21
जून हा 21 जून ओके पासून इथपर्यंत 21 मार्च हा 21 जून हा 23 सप्टेंबर इथपासून इथपर्यंत आणि इथून इथे हेच पुढे गेलं तर हा 21 डिसेंबर राईट. जर 21 मार्चची शॅडो एवढी आहे आणि 21 जूनची शॅडो एवढी आहे तर आपण ह्याचे समजा 3 भाग केले. इथे 3 भाग केले तर 21 एप्रिलची शॅडो थोडीशी खाली त्याचं टोक आलेलं असेल. 21 मेची शॅडो अजून वरून सुरू झालेली असेल पण डिस्टिंक्टिव्हली त्याला खाली आलेली दिसेल आपल्याला राईट. 21 जूनची ही अशी जुलैला इथून सुरू होईल थोडीशी वरती जाईल मग बरीच खाली आलेली असेल. ओके ऑगस्टला अजून वरती सुरू होईल म्हणजे थोडीशीच वरती जाईल ती जास्त वरती जाणार नाही लगेच खाली यायला सुरुवात होईल आणि इथपर्यंत येईल ती खाली बरीच खाली येईल. अशा प्रकारे ही ऑगस्टमधली शॅडो असेल. सप्टेंबरमधली परत ही अशी राईट. आणि त्याच्यामुळे आपल्याला आता लक्षात येईल की आपल्या आपण एक बऱ्यापैकी अंदाज करू शकतो अशा प्रकारे मधला आपल्याला कर दिसला तर तारीख साधारण काय आहे याचा आपण एक विदिन 15 दिवस प्लस ऑर मायनस इथपर्यंत आपण अंदाज करतो. साधारणपणे महिना किंवा दुसरा किंवा तिसरा आठवडा मे मधला असा इथपर्यंत अंदाज थोडा सवयी यायला हरकत आहे. ओके टाइम ड्युरेशन कसा फरक पडतो. टाइम ड्युरेशन ठीक आहे. ऍक्च्युली पोलला आहे ना मोशन स्लो असतं बरं. ओके टाइम ड्युरेशनचं आपण त्या टॉपिकडे नंतर जाऊ थोडंसं आहे मला डिस्कंटिन्यू नको व्हायला हा सगळा प्रकार आहे पण तो कम्प्युटर स्लो आहे तोपर्यंत मी एवढंच सांगेन की टाइम ड्युरेशन आपण म्हणतो एखाद्या ग्रहणाचं ड्युरेशन काय आहे हे 2 बेसिक गोष्टीवरती अवलंबून असतं. एक म्हणजे ओव्हरऑल ते ग्रहण मोठं आहे का. मी मुळातच सावली पडून पाडून बघितलं की इक्वेटरच्या जवळ किंवा सूर्याच्या बरोबर समोर त्या घेतात की जास्तीत जास्त मोठी साव जास्तीत जास्त वेळ टिकणारी कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हळू जाणारी सावली तिथे आहे आणि इव्हन पृथ्वीच्या कर्वेचरचा विचार केला तर टोटॅलिटीसुद्धा ती सावली जास्त मोठी आहे. त्याच्यामुळे चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर म्हणजे या एकंदर या सगळ्यांचं एकमेकापासूनचं अंतर याच्यावरती अवलंबून आहे की ती मुळात ती सावली किती मोठी आहे एक भाग. दुसरं म्हणजे मी जिथे आहे तिथे ते ग्रहण किती मोठं आहे हे मी पृथ्वीचा जो संपूर्ण कर्व सर्व आहे त्याच्या अगदी टोकाला असेल म्हणजे सकाळचं किंवा संध्याकाळचं ग्रहण असेल तर ती सावली खूप वेगाने पास होणार आहे म्हणून मला ती कमी दिसेल. म्हणजे ओव्हरऑल ग्रहण जरी आपण 6 मिनिटं 50 सेकंदाचं आहे म्हटलं तरी मी जर कडेला कुठेतरी असेल सकाळ किंवा संध्याकाळच्या झोनमध्ये तर माझ्यासाठी ते जेमतेम 1-1.5 मिनिटाचं ग्रहण 2 मिनिटांचं ग्रहण असू शकतं. ठीक आहे आता आपण मी तेवढ्यासाठी प्रोजेक्टर वगैरे हा सगळा संसार मांडत नाही आहे. ओके इथे मी बऱ्याच ग्रहणांचे ट्रॅक्स आणलेले दिसत आहेत मागेपर्यंत साधारण एक कल्पना येते ह्याच्यावर आपल्याला एक अंदाज काय येतोय की याची तारीख काय असेल. डिसेंबरच्या जवळ आहे तर हे 26 डिसेंबरचं ग्रहण आहे. आता आपण बघत जाऊया जानेवारी 15 जानेवारीचं ग्रहण ते 26 जानेवारीचं फार फरक नाही आहे 15 आणि 26 ग्रहणामध्ये. 6 फेब्रुवारीचं ग्रहण आहे अजून तो पूर्ण त्याचा एस झालेला नाही आहे तर उजवीकडचा टोक खाली आलं आणि डावीकडचा टोक खाली आला डावीकडचा भाग बराच फ्लॅट झालेला दिसतोय आपल्याला. ओके 29 मार्चचं ग्रहण आहे. आपल्याला दिसेल की वरचा त्याचा उजवीकडचा भाग आहे तो किंचित पुढे गेलेला आहे. ते 21 मार्चचं असतं तर तेवढा नसता गेलेला थोडंसं अजून 1 आठवडा पुढे गेलेला ग्रहण.
हे 8 एप्रिलचं ग्रहण आहे, अजून एक आठवडा नंतर हे मे मधलं ग्रहण आहे, जून जून मध्ये 2-3 ग्रहण तर एकाच प्रकारची आली आहेत या ह्याच्यामध्ये, सगळी 21 जूनची ग्रहण आहे, हे 2 जुलै, हे ऑगस्ट मधलं आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, हे नोव्हेंबर पहिल्या आठवड्यातलं आहे, नोव्हेंबर मिडचं आहे, 15 डिसेंबर, 25 नोव्हेंबर, आणि हे परत मग आज सगळं पहिलं तो म्हणून सुरुवात केली. आपण सगळं एक काइंड ऑफ मूवीसारखं बघूया, आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. कुठली नासाच्या साईटवरती याचे सगळे लाईट पण होते ओके. म्हणजे आपण बघितलं की ग्रहणाचा मॅप बघितला तर त्याच्यावर आपण साधारण तारीख समजून घेऊ शकतो, आणि तो कितपत फ्लॅट आहे किंवा त्याचा एकंदर तरी पण त्याच्यात उजवी बाजू टिल्टेड आहे का नाही याच्यावरती राहू आणि किती ओळखू शकतो. राहू आणि किती ओळखणं जर आता अजून त्याला भरपूर मॅप बघितले आणि तेवढी ती नजर बसावी लागते, त्याला असं फिक्स कॅल्क्युलेशन किंवा असा भाग नाही, पण तारीख मात्र आपण बऱ्यापैकी ॲक्युरेटली त्याच्या शेपवरनं बघू शकतो. आता अजून एक दोन गोष्टी आपल्याला बघायच्या त्याच्यात राहिल्यात, म्हणजे हा सगळा जो पाथ आहे त्याचा पृथ्वीच्या सरफेसवरती एकंदर किती स्पॅन असतो ते आपण आता एक बघूया, पण त्याच्यावरनं मग आपण नंतर दुसरा भाग बघूया की मी आहे तिथे ते ग्रहण कधी दिसणार आहे, हा भाग त्याच्यावर त्याच्या पुढचा भाग म्हटलं. आपण एक सोपंसं ग्रहण बघूया, अगदी आपण सुरुवातीला बघितलं त्याच्यातलं कुठचं तरी, 21 मार्च, 21 मार्चचं हे ग्रहण आहे, राहूचं ग्रहण आहे, आपण म्हणजे हा सोपासा ट्रॅक आपण घेतलेला आहे. आता आपल्याला असं दिसेल की जर समजा पृथ्वी स्वतःभोवती फिरतच नसती, तर ग्रहण इथे सुरू झालं असं इथे संपलं असतं पृथ्वीवरती, राईट, इथे नॉर्थ पोल वरती आहे बरोबर, ओके. याचा अर्थ आणि आपण असं समजूया की ही लाईन आहे ही ग्रीनीची आहे, त्याच्यामुळे ही ह्या गावाची ए गावाची लॉन्जिट्यूड असते किती असते, 90 डिग्रीज वेस्ट, आणि बी गाव जिथे किंवा आपण सी म्हणून येताना बी आपल्याला मधलं एक गाव लागेल म्हणून सी गावी ते ग्रहण संपलं असतं जी 90 डिग्रीज ईस्ट लॅटिट्यूड असते. एकंदर पृथ्वीवरती 180 डिग्रीमध्ये संपूर्ण त्याचा ट्रॅक गेला असतं, ओके. पण पृथ्वी स्वतःवरती फिरते आणि पृथ्वी स्वतःवरती या दिशेला फिरते या प्रकारात, ओके. त्याच्यामुळे होतं असं की चंद्राची सावली ही अशी सरकत जाते, इथून सुरू झाली पण ती इथून पास होईपर्यंत फिरत फिरत ए हा पॉईंट इथे कुठेतरी आलेला असणार आहे असा, ठीक आहे. म्हणजे सी गावी जेव्हा पृथ्वीची पृथ्वीवरून चंद्राची सावली पृथ्वी सोडून बाहेर परत अंतराळात जाईल तेव्हा ए हा इथे कुठेतरी आलेला असणार आहे आणि सी मागे गेला असेल, नाही आपण सी डिफाईन करतोय की सी लाच ती सावली सोडून गेली, ज्या गावी सावली सोडून गेली पृथ्वीला ते गाव सी आहे, पण तेव्हा ए कुठे आलेला असेल हा क्षण जेव्हा येईल तेव्हा ए कुठे असेल तर तेव्हा ए इथे नसणार आहे, तेव्हा ए ऑलरेडी फिरून इथे आलेला असणार, ठीक आहे. म्हणजे
हे जे काही लॉन्जिट्यूड आहे तिथे ए आलेलं आहे आणि इथे सी आहे, म्हणजे एकंदर हा स्पॅन अँग्युलर स्पॅन आपण म्हणून एक 120 डिग्रीच्या आसपास तत्सम काहीतरी असतो. तो वन्स अगेन पृथ्वी सूर्य चंद्र एकमेकापासून किती जवळ लांब आहे त्याच्यानुसार चंद्राची अँग्युलर वेलॉसिटी सूर्याकडून बघताना कशी याच्यावरती लग्न असतं, पण गिव्ह अँड टेक 120 डिग्रीच्या आसपास तो आहे हा स्पॅन, राईट. त्याच्यामुळे हा कर्व हा ॲक्च्युली आपल्याला हा असा दिसणार आहे पात्याचा, आणि आपल्याला ह्याचा मॅप काढायचा आहे, ठीक आहे. आपण जे काढले ते बरेचसे थिअरॉटिकल होते, थिअरॉटिकल असेल की आपण त्याच्यामध्ये काही अझम्प्शन केले तर सोपी सोपी की आपल्याला ते इमॅजिन करायला सोपं जावं म्हणून. आणि आता पण इथे फॉर एक्झाम्पल आपण असं समजतोय की हे जितकं नॉर्थला आहे तितकंच हे साऊथला आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी मध्यावरून राहू पास झालेला आहे वगैरे हे सगळे आपण अझम्प्शन त्याच्यामध्ये करतो. सो याच्यामध्ये आपण असं म्हणू हे संपूर्ण आहे 360 डिग्रीज. आपण एक मोशन असं दिली पृथ्वीचा ए पॉईंट पृथ्वीच्या रेव्होल्युशनने असा सरकतो, पण त्याच वेळी पृथ्वी कुठल्या दिशेने पास होते सूर्याच्या भोवती फिरते इकडनं इकडं जाते तो पण ती पण गती विचार ती पण गती आहे, पण आपण हे सगळं असं अशा पद्धतीने विचार करतो की मी सूर्याकडून पृथ्वीकडे बघतोय, त्याच्यामुळे पृथ्वी जरी सरकली तरी पृथ्वी चंद्रासकट सरकणार आहे आणि त्याच्याबरोबर माझी नजर सरकणार आहे, त्यामुळे रेफरन्स फ्रेम इट्सेल्फ इज मूव्हिंग, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल आउट करतात, त्याचा परिणाम नकाशावरती होतो. पण स्ट्रिक्टली स्पीकिंग तुम्ही म्हणता असं बरोबर आहे की असं मी जर सरळ एका दिशेला बघत बसलो तर हे सगळी सिस्टीम डावीकडे सरकते आहे माझ्या दृष्टीने, पण त्याचा नकाशावरती परिणाम होणार नाही कारण ती चंद्रासकट सरकते. ओके, सो ह्या लॉन्जी ह्या लॅटिट्यूडवरती कुठेतरी सी आहे आणि ह्याच्यावरती कुठेतरी ए आहे, ठीक आहे. आणि ए आणि सी ह्यांच्या लॉन्जिट्यूडमधला फरक साधारणपणे 120 डिग्री आहे, म्हणजे ह्याच्या हे अझम्पशन म्हणता येईल कारण ते एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करून बघायला हवे, पण मी ऍक्च्युली मी नकाशावरती बघितलं ते 120 आसपासच असतं, पण मी गिव्ह अँड टेक 2-3 डिग्री इकडे तिकडे. आणि वन्स अगेन हा पाथ जितका वरती सरकेल तितका तो स्पॅन जास्त मोठा होत जातो, तो पण एक भाग वेगळा आहे त्याच्यावर, तो पण आपण नंतर वेळूरला तो थोडासा कव्हर करू. मगाशी आपण जेव्हा अगदी सुरुवातीला हे सगळे मॅप शिकलो वगैरे तेव्हा आपण असं अज्युम केलं होतं की पृथ्वी सतावरती फिरत नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला सी इथे दिसला होता आणि ए इथे दिसला होता आणि त्याचा कर्व हा आपण असा काढला होता, राईट. इथपासून इथपर्यंत 90 डिग्री ईस्ट 180 डिग्री वेस्ट आणि ह्या दोन लाईन्स सारख्याच आहेत जसं आशिष म्हणाला तसं. त्याच्यामुळे 90 डिग्री वेस्टहून सुरू होणारं ग्रहण 90 डिग्री ईस्टला संपलं होतं, पण आता आपण म्हणतोय की पृथ्वी पण फिरते त्याच्यामुळे हा पॉईंट पण फिरेल, त्याच्यामुळे हा सगळा ग्राफ किंवा प्लॉट हा थोडासा असा आलेला असेल. आणि ह्या दोन लॉन्जिट्यूडमधला फरक साधारणपणे 120-122 असा काहीतरी असेल, ओके. हेच ग्रहण जितकं नॉर्थला सरकेल आता आपल्याला लक्षात येईल की ए ची लॉन्जिट्यूड ही नसून ही आहे, म्हणजे तो वेस्टचा जास्त भाग कव्हर करतो, तो म्हणजे सावलीचा ट्रॅक. त्याच्यामुळे हे ग्रहण जर उत्तरेला सरकलं तर ते थोडंसं तू वेस्टला सुरू होईल, अजून उत्तरेला सरकलं तर अजून असं सुरू होईल आणि हे पण अजून डिस्टॉर्शन त्याचं वाढेल. त्याच्यामुळे इक्वेटरच्या जवळ असेल तर ते आपण समजून 120-122 डिग्री काहीती असेल तर ते वरती जाताना 130-140-145 डिग्री एवढा त्याचा स्पॅन असू शकतो, पण हा भाग एक गुंतागुंतीचा म्हणून आपण सध्या समजून घेऊया. आता महत्त्वाचा भाग असा की ए या ठिकाणी जेव्हा ग्रहणाची सुरुवात होते तेव्हा लोकल टाइम काय असतो? सनराईज नाही, नून डोक्यावरती आलेला असेल का
सूर्य उगत असतो. जेव्हा ए या ठिकाणी जेव्हा ग्रहण सुरू होतो तेव्हा ए या ठिकाणी काय होत असेल? सनराईज. कारण त्याच्या पलीकडे पूर्ण अंधार आहे आणि जस्ट एंटरिंग द पृथ्वी अशी मोठी अशी होती. एका सेकंदापूर्वी हा भाग पलीकडे होता पण आता तो बरोबर होरायझनवरती आलेला आहे कारण सूर्य उगवतोय. सूर्य उगवतानाच तिथे आपल्याला टोटॅलिटीचा मध्य दिसतो असा एक भाग आपण नका करू. जेव्हा इथे ग्रहण आहे झालेलं किंवा इथे ग्रहण झालं कारण तो भाग मधला सरकत सरकत आलेला असेल तर तेव्हा आपल्याला डोक्यावरती दिसतो जास्तीत जास्त ड्युरेशनचं ग्रहण पण सूर्य मात्र डोक्यावर. सो दिस इज अबाउट 6 AM या इथे मध्ये काहीतरी एक 12:00 इथे 6 PM राईट. आणि सूर्य क्षितिजापासून किती जवळ किती वरती? 0 degrees 90 अगदी 90 नसेल पण जास्तीत जास्त डोक्यात मेरिडियन क्रॉसिंग त्याचं सुरू असेल आणि मावळता ओके. आणि त्याच्यामुळे मध्ये असेल तेव्हा साधारण 9 ग्रहण होईल. इथे इथे साधारणपणे 3 ग्रहण होईल आणि रेस्पेक्टिवली सूर्य 45 degrees ईस्टर्न आणि वेस्टर्न होरायझनवरती असेल. त्याच्यामुळे ग्रहण बघायला कन्व्हिनियंट हा साधारणपणे हा आणि हा पॅच आहे मधला नाही. आपल्याला असं बघायला सोयीचं वाटतं का? असं बघायला सोयीचं कम्फर्टेबल. इथे ड्युरेशन काही सेकंदांनी जास्त मिळेल तितके जास्त सेकंद मान दुखेल. इथे रिलेटिव्हली जे बघायचं ते बघून घेता येईल. जो माणूस 4 मिनिटामध्ये बघू शकत नाही व्यवस्थित त्याच्या मनासारखं त्याला 5 मिनिटं म्हणून पुरेशी होत नाही. विच इज ॲक्च्युली सॉरी फॅक्ट पण ते आहे तसं. आणि जितकं आपण लांब जाऊ तितकं त्याचं ड्युरेशन कमी होईल. क्षितिजाचा जवळ जाईल ढग बाकीचे सगळे अडथळे हे सगळं वाढत जातं. पोल्युशन वाढत जातं. बिल्डिंगी झाडं मध्ये येणं हे सगळं वाढत जातं. हां ते सगळं पण अर्थात ते अगदीच आपण मावळतीच्या काही शेवटच्या 10 degrees म्हणतोय तो भाग अगदीच आपण सोडून दिला की तेव्हा पूर्ण ग्रहण आपल्याला बघायला मिळत नाही. आपण असं म्हणतो तिथे की या गावी सूर्य उगवतोय पण तिथे ऑलरेडी टोटॅलिटी आलेली आहे. टोटॅलिटीचा मध्य झालेला असताना सूर्य उगवतो म्हणजे आपल्याला त्याचा टोटॅलिटीचा पहिला कॉन्टॅक्ट वगैरे सेकंड कॉन्टॅक्ट राहतो आपण ज्याला म्हणतो तो दिसणार नाही आपल्याला तिथे. लाईकवाईज सी या ठिकाणी पण तोच होतो म्हणजे दिसेल आपल्याला उगवतो पण तेव्हा सगळे आपण प्रत्यक्षात पुण्यातून सुद्धा आपल्याला बघितलं असेल की प्रत्यक्ष सूर्योदय हा आपल्याला खूप कमी दिसतो. खूप वेळा ढगांमध्ये आणि हेज मध्ये असाच गेलेला असतो बाहेर आला एक 5-1 degree वरती तो तेव्हा सूर्य पण दिसतो. जवळचा सूर्य दिसणं मावळला पण तोच प्रकार होतो. डोंगराच्या मागे वगैरे त्या महाबळेश्वरला सनसेट पॉइंट वगैरे सगळे लोक जातात आणि जसे चित्रातल्या असं आणि वरती किरण वगैरे दिसेल अशी आशा असते पण तो ढगामध्ये जातो पर्यंत. त्यापैकी 9 दिवस तो ढगात जातो. एखाद दिवस आपण लकी असू तर तसं की त्याचा शेवटचा डोंगराच्या मागे फारच. त्याच्यामुळे अगदी शेवटचे इकडचे जे काही काय म्हणू पण 2-5 किलोमीटर असेल तर तो भाग तसा निरुपयोगी. विमानात ना जे ढगाच्या वर असतं तिकडे परफेक्ट दिसत असते सूर्य सनराईज आणि सनसेट तिथे दिसू शकेल. तिथून पण ग्रहण दिसतं का? तिथून पण ग्रहण कुठून दिसतं ना? कारण एक लोकांनी असं केलं का ग्रहणाला फॉलो करत जायचं विमानातनं वगैरे असं केलंय? हो हा प्रकार केलेला आहे. हा पण एक चांगला मुद्दा आहे की आपण आता म्हणतोय की आपण एका जागी स्थिर आहोत आणि तिकडनं आपल्या डोक्यावरनं सगळी शॅडो पास व्हायला 4-5 मिनिटं 6 मिनिटं वगैरे लागतील आणि ही शॅडो आहे तिची पृथ्वीवरची गती ही साधारणपणे 1000 किलोमीटर ताशी या रेंजमध्ये असते. मॅक 1.3 असेल विमानाची स्पीड तर 12 तास दिसू शकतो. हां सुपरसॉनिक फायटर प्लेन्सनी आपण जर गेलो तर तो जवळपास तेवढाच वेग असतो आणि इथे टच झाल्यापासून तिथपर्यंत कदाचित मला काढावं लागेल पण मे बी आता 9 तास 10 तास 2.2 MAC वगैरेची आजकाल विमानं असतात फ्लायफाईट आपण झालेलं त्या बसला तर संपूर्ण 6 तास वगैरे ग्रहण बघणं शक्य आहे. सावली तर सरळ सावली पण जरा असं पायलटला सांगायचं ना
करून तेवढं एन्जॉय करतो आणि सगळे बरेच पैसे लागतील पण मशीला लागेल फायटर प्लेनमध्ये बसायचं म्हणजे तेवढे तास. पण कमर्शियल प्लेनमध्ये बसून त्याची फोटोग्राफी करणं वगैरे हे सगळे उद्योग दीड तास वगैरे आठ तास किती त्यांनी फ्लाईट केल्याचं मी काय 10 वर्षापूर्वी वगैरे वाचतो विच इज क्वाईट सिग्निफिकंट आहे. कारण त्या विमानांचा वेग सामान्य 600 वगैरे टाईपचा असतो 600 किलोमीटर्स ताशी आणि 1000 किलोमीटर जाणारी 1000 किलोमीटर ताशी वेगाने जाणारी सावली त्याच्यामधनं एक काही अंतर फॉलो करणं शक्य आहे. बराच मोठा कालावधी त्याच्यामध्ये पण दिसतो की तो भाग झाला. दुसरा एक आपण याच्यामध्ये भाग असा बघितला होता एकच असू दे डायग्राम जास्त स्पीड नाही फिरतो ना थांबा तर मग त्याला कमी वेळ दिसेल काय आय एस एस